रागीट घोडा। एका घोड्यांच्या सौदागराकडे एक अतिशय रागीट घोडा होता। तो त्या घोड्याला विकायला शेजारच्या गावी चालला होता। रस्त्यामध्ये काही वेळासाठी तो विश्रांती घेण्यासाठी थांबला। ए, तुझ्या गाढवाला तिकडे बांधू नको, माझा घोडा फार रागीट आहे, तो त्या गाढवाला मारून टाकेल। हे झाड काय तुझ्या मालकीचं आहे? मी माझं गाढव इथंच बांधणार। त्या माणसाने गाढवाला त्याच झाडाला बांधलं आणि त्या रागीट घोड्याने त्या गाढवाला लाथेनेच मारून टाकलं। हे बघ, तुझ्या घोड्यानं माझ्या गाढवाला मारून टाकलं। आधी मला दुसरं गाढव आणून दे, मगच तू इथून जाऊ शकतोस। मी तुला आधीच सांगितलं होतं, तरी तू बांधलंस, आता जबाबदारी माझी नाही। ठीक आहे, मग मी दरबारात फिर्याद करीन। दोघे जण दरबारात न्याय मागण्यासाठी बिरबलाकडे गेले। बिरबलने दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं। दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर, या माणसाच्या गाढवाला तुझ्याच घोड्याने मारलं ना? अरे बोल ना, तू बहिरा आहेस का? अरे तू मुका आहेस की काय? महाराज, आपण याच्यावर विश्वास ठेवू नका। हा मुका आणि बहिरा असल्याचं नाटक करतोय। मी जेव्हा माझ्या गाढवाला झाडाला बांधत होतो तेव्हा हाच मला ओरडून सांगत होता, तुझ्या गाढवाला इथं बांधू नको, बांधू नको, माझा घोडा रागीट आहे, तो तुझ्या गाढवाला मारून टाकेल। तो असं सांगत होता जसं काही झाड त्याच्याच मालकीचं होतं। आपण याच्यावर विश्वास ठेवू नका। अच्छा, म्हणजे याने तुला सावध केलं होतं, पण तरीही तू गाढवाला झाडाला बांधलंस आणि ते गाढव मेलं, याचा अर्थ सरळ आहे, हा सौदागर याला जबाबदार नाही, तू आता जाऊ शकतोस।